नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास चपाटीच्या चिवड्याची रेसिपी सादर करीत आहे। साहित्य: चार चपात्याचं चुरा करून घेणे, कांदा, टमाटा, कोथिंबीर, पुदिना, ओला हरभरा, फुटाणे, शेंगदाण्याचं कूट। प्रथम मोहरी घालणे, चपाती मिक्सरमधून बारीक करणे, जिरे मोहरी लाल झाले आहेत, कांदा घालणे, कांदा अगदी लाल परतून घेणे, टमाटा घालणे, अर्धा चमचा घालणे, मिरची दीड चमचा घालणे, मीठ तवीपुरते मीठ घालणे, काळा मसाला घालणे व व्यवस्थित परतून घेणे। हरभरा आणि मटार घालणे, लहान मुलांना प्रोटीनसाठी फुटाणे घालणे, शेंगदाण्याचं कूट घालणे, शेंगदाण्याच्या कुटामुळे चपातीचा चिवडा एकदम मऊ होतो। आता चपाती बारीक मिक्सरमधून काढून घेणे व ते घालणे, पुदिना कोथिंबीर घालणे, पुदिन्यामुळे पचायला सोपं जाते, कोथिंबीरमुळे हिरवीगार छान दिसते। अगदी व्यवस्थित परतून घेणे,
सगळ्यात शेवटी तूप घालणे. तुपामुळे पोळीचा चिवडा एकदम मऊ होतो व स्वादिष्ट होतो. आणि लहान मुलांना तूप मोठ्यांनाही खायला आवडते, लहान मुलांनाही आवडते. तुपामुळे चिवडा एकदम मऊ सुत्त होतो. झटपट नाश्त्यासाठी पोळीचा चिवडा तयार आहे. तुम्ही ताज्या पोळीचाही करू शकता. लहान मुलांना चपाती खाऊ वाटत नाही, त्यामुळे तुम्ही पोळीचा चिवडा, झटपट रेसिपी आहे, पोळीचा चिवडा करू शकता. झटपट पोळीचा चिवडा तयार आहे. तुम्ही टमाट्याच्या सॉस बरोबर खाऊ शकता. लहान मुलांना तर खूपच आवडते. झटपट रेसिपी आहे. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्त खा, मस्त राहा.